नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुले युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्र हो, आताच हाती लागलेल्या बातमीनुसार राज्यभरातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांना प्रारंभ झालेला आहे. काय आहे बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रो, जर माझ्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी दररोज घेऊन येत असतो. चला तर मग सुरू करूया. कळमनुरीची बातमी आहे. राज्यातील कोकणी विभाग वगळून इतर सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांना प्रारंभ झाला असून 25 मार्च पासून शिक्षकांची बदलीसाठी अर्ज भरण्याची संगणकीय प्रणाली सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाने 8 मार्च रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकार पात्र शिक्षक, निवड रिक्त जागा, अनिवार्य रिक्त जागा यांच्या याद्या 19 मार्च पर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या. संगणकीय प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. याबाबत सर्व शिक्षकांना अवगत करण्याचेही परिपत्रकात नमूद आहे. जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबत 8 मार्च रोजी ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सना भंडारकर यांनी परिपत्रक काढले आहे. बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची बदलीस निश्चित धरावयाची सेवा 10 वर्ष पूर्ण झाली आहे आणि कार्यरत शाळेत सदर शिक्षकाची सेवा किमान 3 वर्ष पूर्ण झाली आहे, असे शिक्षक बदलीस पात्र राहणार आहेत. शासन निर्णय 27 फेब्रुवारी 2017 रोजीच्या सुधारित बदली धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार आहेत. राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 कोकण विभागातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या मार्चमध्ये पूर्ण केल्या आहेत. आता उर्वरित 30 जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार आहेत. सर्वसाधारण क्षेत्र व अवघड क्षेत्र हे 2 क्षेत्रानुसार बदल्या करण्यात येणार आहेत. जिल्ह्यांतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरणही 8 मार्चच्या शुद्धीपत्रकानुसार जाहीर करण्यात आले आहे. बदल्यासाठी शिक्षकांचे संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3, संवर्ग 4 असे संवर्ग पाडण्यात आले आहेत. 25 मार्च पासून अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरू होणार आहे. शासन निर्णयाप्रमाणे बदली पात्र शिक्षक 8 मार्च 2019 शासन निर्णयानुसार जिल्ह्यांतर्गत बदली 2019 खालील शिक्षक पात्र ठरणार आहे. संवर्ग 1 मध्ये मागील वर्षी बदली झालेले सर्व शिक्षक पुढील 3 वर्ष बदली पात्र असणार नाही, परंतु मागील वर्षी नकार दिलेले संवर्ग 1 मधील शिक्षक व नव्याने संवर्ग 1 मध्ये येणारे शिक्षक वर्ग यावर्षी बदली करू शकतात. मागील वर्षी ज्या शिक्षकांच्या बदल्या संवर्ग 4 मध्ये झालेल्या नाहीत अशा शिक्षकांच्या यावर्षी नव्याने बदली पात्र होणाऱ्या शिक्षकांच्या जागेची मागणी करू शकतील. गतवर्षी झालेल्या बदल्यांमध्ये जे शिक्षक पतीपत्नी यांची बदली 30 किमी पेक्षा जास्त अंतरावर झालेली आहे अशी पतीपत्नी शिक्षकांना यावर्षी संवर्ग 2 अंतर्गत पतीपत्नी एकत्रीकरणाचा लाभ मिळणार आहे. अवघड क्षेत्रात 3 वर्ष काम करणाऱ्या शिक्षकांना संवर्ग 3 अंतर्गत बदलीचा विशेष अधिकार मिळणार आहे. ते संवर्ग 4 मधील मागील वर्षी बदली झालेल्या शिक्षकांना वगळून उर्वरित बदलीपात्र शिक्षकांच्या जागांची मागणी करू शकतील. गतवर्षी बदलीपात्र असतानाही ज्या शिक्षकांना संवर्ग 1, 2, 3 किंवा संवर्ग 4 मधील सेवाज्येष्ठ शिक्षकांनी खो दिला नसेल असे सर्व शिक्षक व नव्याने होणारे बदलीपात्र शिक्षक 10 वर्ष सेवा यावर्षी पात्र असतील, ते आपल्यापेक्षा सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या जागांची मागणी किंवा रिक्त जागांची मागणी करू शकतात. अशा प्रमाणे मित्र हो, जिल्हांतर्गत बदलीचं पत्रक आलेलं आहे, त्या संदर्भात ही बातमी होती. फक्त बदल एवढा झालेला आहे की मागच्या वर्षी बदल्यांसाठीचा निकष जिल्ह्यामध्ये किमान 10 वर्ष सेवा झालेले सर्व शिक्षक बदलीपात्र होते, पण ह्यावर्षी 2 अटी आहेत. जिल्ह्यामध्ये 10 वर्ष सेवा झालेली शिक्षक आणि शाळेवर किमान 3 वर्ष सेवा झालेले शिक्षक, संबंधित शाळेवर किमान 3 वर्ष सेवा पाहिजे तरच ते बदलीपात्र असणार आहेत. त्या जी आर संबंधित ही बातमी आलेली आहे. जर बातमी आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि संबंधित बातमीविषयी आपलं जर काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. निश्चितच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला परत भेटूयात नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.